పరిస్థితి చరిత్రను ఈత పరిచయ సైన్స్ या विषयामध्ये सेक्शन बी हा पार्ट आपण आज पाहणार आहोत. सेक्शन बी मध्ये असणारा पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. या चॅप्टर विषयी माहिती आपण आज घेणार आहोत. हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा जो भाग आहे हा भाग नववीमध्ये थोडासा आपण पाहिलेला आहे मागील वर्षामध्ये. त्याच्या पुढे डीपमध्ये आपल्याला माहिती सकोल मध्ये माहिती आपल्याला दहावी मध्ये पाहायची आहे. पण नववीच्या सिलेबसवरतीच हा भाग पुढे डीप मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. पाहूया हेरिडिटी अँड इव्होल्युशन अनुवंशिकता व उत्क्रांती. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अनुवंशिकतेविषयी सांगितलेली संकल्पना की कशा प्रकारे आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलेले आहे. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस अनुवंशिक बदल. हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय? अनुवंशिक बदल. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. आता यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलेला आहे. ते कोणते सिद्धांत आहेत आणि ते शास्त्रज्ञ कोणते याविषयी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वाया जीन्स. नवीमध्ये आपल्याला डेफिनेशन सांगितलेली आहे, हीच डेफिनेशन इथं सांगितलेली आहे. अनुवंशिकता म्हणजे काय? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जैविक जी काही लक्षणं असतील त्या लक्षणांचं ट्रान्सफर होणे, संक्रमण होणे कुठून कुठपर्यंत? वन जनरेशन टू अनादर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत जैविक जे काही लक्षणं असतील बायोलॉजिकल कॅरेक्टर्स असतील त्यांचं ट्रान्सफर होणे, संक्रमण होणे कोणाच्या मार्फत? वाया जीन्स, जनुकांच्या मार्फत. दिस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी अनुवंशिकता. जैविक लक्षणांचं संक्रमण होणे, बायोलॉजिकल कॅरेक्टरचं ट्रान्सफर होणे फ्रॉम वन जनरेशन टू अनादर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत आणि कोणाच्या मदतीने? वाया जीन्स, जनुकाच्या मार्फत. यालाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो. यामध्ये फर्स्ट वर्ल्ड सायंटिस्ट आहे जॉय ग्रिगोर मेंडेल, इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. पायोनियर म्हणजे प्रारंभ केला यांनी. कशाचा प्रारंभ केला आहे? मॉडर्न जेनेटिक्स म्हणजेच काय? आधुनिक जी काय जनुकीय बदल असणार आहेत यांचा प्रारंभ हा कोणत्या शास्त्रज्ञाने केलेला आहे? जॉन ग्रिगोर मेंडेल. त्यानंतर अराउंड द पिरियड ऑफ 1986 म्हणजेच 1886 दरम्यान इट टूक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कॉन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च. 1886 दरम्यान या शास्त्रज्ञांनी खूप काळ स्टडी केला, अभ्यास केला, त्यानंतर काही सिद्धांत मांडले. त्यांनी काय केलेलं आहे? संशोधन केल्यानंतर या अनुवंशिकतेविषयी काही सिद्धांत मांडले अबाउट हेरिडिटी. खूप काळ स्टडी केल्यानंतर त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ या शास्त्रज्ञांनी आपली संकल्पना कशी मांडलेली आहे पहा. इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युच्युनल थिअरी ऑफ ह्युगो डी वेलेस. बघा काय सांगितलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? सडन चेंजेस अचानकपणे जेव्हा बदल घडून येत असतात त्याच्या पाठीमागचं कारण काय, रिझन काय आहे हे समजावून सांगण्यासाठी जे शास्त्रज्ञ आलेले आहेत आणि त्या शास्त्रज्ञांनी कोणत्या सिद्धांताचा वापर करून सांगितलेला आहे? ह्युगो डी वेलेस या शास्त्रज्ञांनी उत्परिवर्तन सिद्धांत म्युच्युएशनल थिअरी याला काय म्हटलं? म्युच्युएशनल थिअरी. या उत्परिवर्तन सिद्धांतामध्ये अचानकपणे एखादा बदल झाला
तर त्याचं कार्यकारण भाव काय, रिझन काय असेल, याची माहिती आपल्याला या थेरीमध्ये 1901 मध्ये ह्युगो डिवेरीस या शास्त्रज्ञाने सांगितले. हे सर्व हेरिडिटी अनुवंशिकतेसंबंधितच माहिती या शास्त्रज्ञांनी सांगण्याचा प्रयास केलेला आहे. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. काय सांगितले आपण, यांचा जो अभ्यास झालेला आहे सिद्धांतामध्ये, त्यामध्ये त्यांनी रिसर्च काय केलेला आहे, संशोधन कशाचं लावलेलं आहे, डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. नैसर्गिकरित्या जनुकीय जे काय मटेरियल असेल, पदार्थ असतील, यांची दिशा काय असेल. व्हेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स, आणि त्यांच्यानुसार निष्कर्ष यांनी सांगितलेला आहे. निष्कर्ष काय सांगितलेला आहे ते काय सांगतात, जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स, म्हणजे गुणसूत्रांच्या मार्फत जनुके ही जात असतात, वहन करत असतात. हे या शास्त्रज्ञांनी इथं प्रूव करून दाखवलेलं आहे. थ्रू विच 1944 त्यानंतर 1944 मध्ये ट्रायो ऑफ सायंटिस्ट ओस्वाल्ड ओरी, मॅकलेन, मॅकॅर्थी अँड कोलिन मॅकलोड या तीन शास्त्रज्ञांनी, त्या तीन शास्त्रज्ञांनी ट्रायो म्हणजेच ऋषी, या विज्ञानामधील ऋषी म्हटलं जातं या तीन शास्त्रज्ञांना, त्यांनी सुद्धा काय प्रूव केलेलं आहे, प्रूव दॅट एक्सेप्ट व्हायरसेस, विषाणू अपवाद आहे या ठिकाणी, एक्सेप्ट म्हणजेच काय, काही विषाणू सोडून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व प्रकारच्या सजीवांच्या मध्ये काय असतं, त्यावर DNA ऍज जेनेटिक मटेरियल, जनुकीय जो मटेरियल किंवा पदार्थ म्हणून कोण असतो, प्रत्येक सजीवांच्या मध्ये DNA हा घटक असतो. DNA म्हणजेच जनुकीय पदार्थ किंवा जेनेटिक मटेरियल, असं या तीन शास्त्रज्ञांनी प्रूव करून दाखवलेलं. त्यानंतर 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रँकोइस जॅकोब, जनुकीय शास्त्रज्ञ आपण म्हणू शकतो फ्रँकोइस जॅकोब अँड जॅक मोडॅट, या दोन शास्त्रज्ञांनी प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, प्रथिनांचं संश्लेषण कसं होत असतं याविषयी माहिती या दोन शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ कशाची मदत घेऊन, DNA इन बॅक्टेरियल सेल्स, म्हणजेच काय सांगितलं बघा, बॅक्टेरियल सेल्समध्ये असणारा जो DNA आहे यांच्या मदतीने प्रथिनांचं संश्लेषण कसं होतं हे या दोन शास्त्रज्ञांनी 1961 मध्ये प्रूव करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अनुवंशिकता, जनुकीय पदार्थ, जनुकीय मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल असेल, हेरिडिटी असेल, याविषयीची संकल्पना आपल्या आपल्या परीने स्टडी करून सांगितण्यात आलेल्या आहेत. इट हेल्प्ड टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. त्याचबरोबर या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती काय सांगितलेली आहे, की जे DNA हिडन लपलेले असतात, DNA लपलेले असतात, त्यामधील असणारे जनुकीय संकेत त्याला कोड म्हणतो आपण, जेनेटिक कोड्स हिडन इन DNA, DNA मध्ये असणारे जनुकीय संकेत लपलेले, हे सुद्धा उलगडण्याचा प्रयास, हे सुद्धा दाखवण्याचा प्रयास या दोन शास्त्रज्ञांनी केले. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इमर्ज्ड विच हॅज फास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. बघा, जनुकीय अभियांत्रिकी शास्त्रामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये, फील्डमध्ये टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA म्हणजे काय, DNAची असणारी माहिती, DNA तंत्रज्ञानाची असणारी माहिती, यांचा असणारा जे महत्व आहे ते महत्व या जेनेटिक इंजिनिअरिंग फील्डमध्ये किती आहे, वास्ट स्कोप,
अतिशय महत्त्वाचं किंवा जास्त प्रमाणामध्ये वास्ट स्कोप महत्त्वाचं या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे. कशाला? टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. डीएनएची माहिती ज्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात दिलेली आहे आणि त्याचं महत्त्व सुद्धा जास्त प्रमाणात सांगितलेलं आहे असं फील्ड कोणतं आहे? जेनेटिक इंजिनिअरिंग. या ठिकाणी तुम्हाला जेनेटिक इंजिनिअरिंग फील्डमध्ये या डीएनएचं महत्त्व भरपूर वास्ट किंवा स्कोप किंवा जे काही महत्त्व आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला या क्षेत्रामधून माहिती मिळू शकते. हे सुद्धा या शास्त्रज्ञांनीच सिद्ध करून दाखवलेलं आहे. बघा, त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेणेकरून या अनुवंशिक शास्त्राचा उपयोग कशा प्रकारे करता येईल किंवा त्याचा उपयोग काय होऊ शकतो. द सायन्स ऑफ हेरिडिटी, अनुवंशिक शास्त्राचा उपयोग हा मुख्यत्वे करून इज युजफुल फॉर डायग्नोसिस. म्हणजेच काय? निदान करणे. डायग्नोसिस म्हणजे काय? निदान करण्यासाठी, त्याचबरोबर ट्रीटमेंट उपचार करण्यासाठी, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन प्रतिबंध करण्यासाठी. पण कशाचा उपचार, कशाचा प्रतिबंध, कशाचे निदान करण्यासाठी? ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, अनुवंशिक विकृत्या ज्यांना म्हटलं जातं. हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजेच काय? अनुवंशिक दोष असेल किंवा अनुवंशिक विकृत्या असतील त्यांचं निदान करण्यासाठी, अनुवंशिक विकृत्यांचा उपचार करण्यासाठी, अनुवंशिक विकृत्यांचं प्रतिबंध करण्यासाठी या हेरिडिटरी सायन्सचा उपयोग महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज, संकरित जाती ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांच्या काही संकरित जाती, अँड प्लांट्स, वनस्पतींच्या काही संकरित जाती किंवा वाण त्याला म्हटलं जातं, यामध्ये सुद्धा सायन्स ऑफ हेरिडिटीचा यूज महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर होतो त्या ठिकाणी सुद्धा या अनुवंशिक शास्त्राचा उपयोग केला जातो. ज्या ठिकाणी, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग करून प्रक्रिया करण्यात येत असते त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा या अनुवंशिक शास्त्राचा उपयोग हा महत्त्वाचा आहे. हा पॉईंट या ठिकाणी संपलेला आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढचा भाग आपण